हेलो सुरर, लेट्स वी सी सेकेंड टेक्सोनॉमिक एड्स बोटानिकल गार्डन्स। इन दिस लेक्चर वी स्टडी व्हाट इज बोटानिकल गार्डन्स एंड व्हाट इज द इम्पोर्टेंट ऑफ बोटानिकल गार्डन्स। ओके, लेट्स सी फर्स्ट। बोटानिकल गार्डन्स आर द प्लेस वेयर प्लांट्स ऑफ द डिफरेंट वराइटी कलेक्टेड फ्रॉम डिफरेंट पार्ट ऑफ अ वर्ल्ड आर ग्रोन इन साइंटिफिक एंड सिस्टमैटिक मैनर। तरी डेफिनेशन पहा, याच्यामध्ये बोटॅनिकल गार्डन म्हणजे काय असं सांगितलेलं आहे। तर बोटॅनिकल गार्डन एक असं प्लेस आहे की जिथं डिफरंट व्हरायटीचे प्लांट्स पाहायला मिळतात, आणि ते प्लांट जे आहेत ते डिफरंट पार्ट ऑफ अ वर्ल्डमधून कलेक्ट केलेले असतात। म्हणजे वर्ल्डच्या डिफरंट पार्टमधून ते कलेक्ट करून आणलेले असतात, आणि ते एकाच ठिकाणी सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक मॅनरमध्ये वाढवलेले असतात। आणि असं जे ठिकाण आहे त्यालाच आपण बोटॅनिकल गार्डन असं म्हणतो। त्याचबरोबर हे बोटॅनिकल गार्डन्स आर इम्पॉर्टंट फॉर देअर रेकॉर्ड्स ऑफ अ लोकल फ्लोरा। यांचं इम्पॉर्टंट काय आहे, तर त्या लोकल फ्लोराचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी हे बोटॅनिकल गार्डन जे आहेत ते उभारलेले असतात। लोकल फ्लोरा म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सापडणारे जे काही प्लांट स्पेसीज आहेत ते आपल्याला माहिती होण्यासाठी ते एकाच ठिकाणावरती सायंटिफिकदृष्ट्या वाढवले जातात, की ज्याच्यामुळे आपल्याला त्या कंट्रीमध्ये किंवा जर नॅशनल लेवलवरचं असेल ते बोटॅनिकल गार्डन, तर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कोणत्या पद्धतीचे प्लांट स्पेसीज पाहायला मिळतात हे आपल्याला एकाच ठिकाणी बोटॅनिकल पाहायला मिळतात। बोटॅनिकल गार्डन जे आहेत त्याच्यामध्ये द लेबल बोर्ड शो द सायंटिफिक अँड कॉमन नेम ऑफ द प्लांट। म्हणजे तुम्ही जर त्या बोटॅनिकल गार्डनमध्ये ते प्लांट्स पाहिले तर त्यांच्या स्टेमवरती आपल्याला एक लेबल दिसतं, लेबल बोर्ड दिसतो की ज्याच्यावरती सायंटिफिक आणि कॉमन नेम अशा पद्धतीचे नेम दिलेले असतात, की ज्याच्यामध्ये सायंटिफिक नेम आणि कॉमन नेम हे त्या प्लांटचं लिहिलेलं असतं। मग हे कॉमन नेम किंवा सायंटिफिक नेम म्हणजे लोकल नेम, की जे त्या एरियामध्ये त्या प्लांटला दिलेलं नाव हे म्हणजेच काय, तर कॉमन नेम। मग हे कॉमन नेम जे आहे ते डिफरंट पार्टमध्ये वर्ल्डमधल्या डिफरंट पार्टमध्ये हे डिफरंट असू शकतं, त्याच्यामुळं कन्फ्युजन वाढू शकतं। म्हणजेच फॉर एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये आपल्याला पर्टिक्युलर नावांनी बोलवलं जातं, तर ते आपल्या घरातीलच लोक ते नाव ओळखू शकतात, पण अदर जे बाहेरचे लोक आहेत त्यांना आपल्या रेकॉर्डला असलेलं नाव माहिती असतं, तर त्या लोकांना हे आपलं कॉमन नेम म्हणजेच घरातलं नाव हे माहिती नसतं। ठीक आहे, त्याच्या त्या नावावरून ते ओळखू शकत नाही आपल्याला, त्यांचं कन्फ्युजन वाढू शकतं। आणि याच्यासाठीच रेकॉर्डचं नेम म्हणजेच सायंटिफिक नेम जे सायंटिफिकदृष्ट्या ठरवलेलं आहे त्या प्लांटचं ते त्याला दिलं जातं, की ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये एकच नेम आहे ते वापरलं जातं, की याच्यामुळं कन्फ्युजन दूर होण्यास मदत होते। बोटॅनिकल गार्डन इन ॲडिशनल टू द आउटडोअर गार्डन्स मे कंटेन हर्बॅरियम, ग्रीन हाऊसेस, रिसर्च लॅबोरेटरी अँड लायब्ररी। म्हणजे बोटॅनिकल गार्डन म्हणजे जे आपण पाहतो तेवढेच नाहीत, तर ग्रीन हाऊसेस, त्याचबरोबर काही रिसर्च लॅबोरेटरी प्लांटच्या ज्या आहेत त्यासुद्धा छोटेसे बोटॅनिकल गार्डन्स म्हणून ओळखल्या जाऊ शकतात। आणि त्यांच्यासाठी बोटॅनिकल गार्डन्स ऑल्सो सप्लाय सीड्स मटेरियल। म्हणजे असे छोटे छोटे जे बोटॅनिकल गार्डन्स उभारायचे आहेत त्यांना सीड्स प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा असे मोठे बोटॅनिकल गार्डन्स करत असतात। इन 1543 फर्स्ट बोटॅनिकल गार्डन्स ऑफ द वर्ल्ड वॉज इस्टॅब्लिश बाय द इटालियन प्रोफेसर ल्युका गिनी। आता ल्युका गिनी या सायंटिस्टनी फर्स्ट बोटॅनिकल गार्डन्स हा वर्ड जो आहे तो शोधून काढला। त्याचबरोबर बोटॅनिकल गार्डन्स ॲट किवी इन इंग्लंड इज नोन फॉर द लार्जेस्ट कलेक्शन ऑफ मोअर दॅन 30,000 स्पेसिमन इन दॅट बोटॅनिकल गार्डन। म्हणजे सगळ्यात मोठं बोटॅनिकल गार्डन जे आहे ते इंग्लंडमध्ये असणारं किवी हे गार्डन ओळखलं जातं, की जे सगळ्यात लार्जेस्ट गार्डन आहे। आणि तिथं किती प्लांट स्पेसीज आहेत, तर 30,000 स्पेसिमन्स तिथं आपल्याला प्लांटचे पाहायला मिळतात, की जे प्रिझर्व केलेले आहेत। ओके, त्याचबरोबर आपल्या इंडियामध्ये सुद्धा असे डिफरंट बोटॅनिकल गार्डन्स पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये द इंडियन बोटॅनिकल गार्डन कोलकाता, लॉयर्ड बोटॅनिकल गार्डन दार्जिलिंग, नॅशनल बोटॅनिकल गार्डन लखनऊ, बोटॅनिकल गार्डन्स ऑफ द फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादून, अशा पद्धतीचे डिफरंट बोटॅनिकल गार्डन आर प्रेझेंट इन अ इंडिया। ओके, सो इंडियामध्ये जे कोलकाताचं द इंडियन बोटॅनिकल गार्डन आहे तिथं आपल्याला द ग्रेट बनियन ट्री पाहायला मिळतं, की जे खूप वर्षाचं
खूप वर्षापासूनचं आहे ते. तर त्याचे इयर्स किती आहेत पहा, तर 255 इयर्स ओल्ड बनियान ट्री. ते बनियान ट्री जे आहे ते 85 इयरचं ओल्ड आहे. तिनं हे बोटॅनिकल गार्डन जे आहे, त्या बोटॅनिकल गार्डनमध्ये ते बनियान ट्रीचं जंगल तयार झालं की जे पूर्वी लावले गार्डनमध्ये बनियान ट्री होतं, त्याला हळूहळू पारंब्या फुटत अनेक नवीन तिथं बनियान ट्री तयार झालेले आहेत. पूर्णपणे ते बनियान ट्री जे आहे त्यांना जंगलच तयार केलेलं आहे की जे स्वतः 255 इयर्सचं आहे. आता हे बोटॅनिकल गार्डन जे आहेत ते डिफरंट टाईपचे असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं बघा पाम गार्डन दाखवलेलं आहे, त्याच पद्धतीने इथं ॲक्वॅटिक प्लांटचे गार्डन दिसत आहेत, ॲक्वॅटिक प्लांट्स पाहायला मिळतात. त्याचबरोबर हे बनियान ट्रीचं जे गार्डन तयार झालेलं आहे ते पाहायला मिळतं आहे. आणि अशा बोटॅनिकल गार्डनमध्ये विविध आकार केलेले प्लांट्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं हे बोटॅनिकल गार्डन जे आहे ते ॲक्च्युली कशासाठी तिथं उभारलेलं असतं, तर आपल्याला तिथला जो फ्लोरा, लोकल फ्लोरा असेल किंवा तो कंट्री फ्लोरा असेल, म्हणजे कंट्रीमध्ये सापडणारे प्लांट स्पेसीज असतील, त्यांचा एकाच ठिकाणी स्टडी करता यावा याच्यासाठी हे बोटॅनिकल गार्डन जे आहे ते उभारलेले असतात. थँक्यू.